नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले स्वागत. मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताची मोठी खुशखबर. नवीन वेतन आयोग लागू करण्यासाठी मोदी सरकारकडून हिरवा कंदील अशी मोठी बातमी पुढे येत आहे. त्याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून. त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून आपल्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच मित्रांनो, व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, राज्य कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग लागू करणे संदर्भात मोदी सरकारकडून हिरवा कंदील दर्शविण्यात आला आहे. यामुळे आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग लवकरच लागू होणार आहे. फिटमॅन फॅक्टरमध्ये 3% ते 3.68% पर्यंत होणार वाढ. मित्रांनो, केंद्रीय कर्मचारी युनियनकडून नवीन वेतन आयोगामध्ये 3.68% फिटमॅन फॅक्टर प्रमाणे वेतनातील वाढ लागू करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. परंतु सदर मागणीवर केंद्र सरकारकडून 3% ते 3.68% पर्यंत फिटमॅन वाढीवर विचार करेल. 3.68% फिटमॅन प्रमाणे केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन हे 26,000 रुपये ठरेल. तर हेच प्रमाण महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना लागू केल्यास किमान मूळ वेतन हे 21,000 रुपये इतके निश्चित होईल. म्हणजेच फिटमॅन फॅक्टरमधील वाढ ही किमान मूळ वेतनातील वाढ निर्देशित करेल. यामुळे इतर भत्त्यांमध्ये देखील वाढ होईल, परंतु महागाई भत्त्याचे दर परत 0% होईल. नवीन वेतन आयोगामध्ये घरभाडे भत्ता, वाहन भत्ता तसेच इतर देयक भत्ते हे सुधारित वेतन आयोगामुळे वाढतील. तर देयचे दर पुन्हा 0% सुरुवात होईल. यामध्ये कर्मचाऱ्यांच्या एकूण वेतनामध्ये मोठी वाढ होईल. नवीन वेतन आयोग कधी स्थापन होणार पहा मित्रांनो. लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारकडून नवीन वेतन आयोगास नकारात्मक भूमिका घेण्यात आली होती. परंतु निवडणुकीच्या निकालानंतर मोदी सरकारने थोडीशी नरमाईची भूमिका घेण्यात आली आहे. कारण यंदा भाजपाचा स्वबळावर बहुमताचा आकडा पार करता आलेला नाही. यामध्ये कर्मचाऱ्यांचा रोष देखील कारणीभूत ठरला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन, नवीन वेतन आयोग अशा प्रमुख मागणीसाठी दिल्ली येथे महाआंदोलन केले होते. परंतु यावर कोणताही निर्णय न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजगी कायम दिसून आली. तर आता देशातील काही प्रमुख राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने देशातील सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी नवीन वेतन आयोग स्थापन करण्याची शक्यता मीडिया रिपोर्ट्सनुसार वर्तविण्यात येत आहे. यानुसार पुढील 3 महिन्यात नवीन वेतन आयोग स्थापन केला जाण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.